नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पीक पाणी या कार्यक्रमांतर्गत पोहोचलो आहोत कोपरगाव तालुक्यातील एक नावाजलेलं असं कृषी क्षेत्रामध्ये नामांकित असं गाव, ज्या गावाची ओळख प्रगतीशील शेतकऱ्यांचं गाव म्हणून आपण ओळखतो असे धोत्रे या गावामध्ये। या गावातील दोन युवा शेतकरी बंधू जे दोघं भाऊ शेती पाहतात आणि अतिशय सुंदर अशी शेती त्यांनी या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे त्यांच्या शेतामध्ये, तर त्यांचं नाव आहे राजेंद्र साहेबराव माळवदे व किरण साहेबरावजी माळवदे। या दोघा बंधूंनी जी शेती फुलवली आहे, खरोखर शेती काय असतं आणि शेती कशी करायची यांच्याकडनं आपण शिकलं पाहिजे। शेती करत असताना आज पाहिलं आपण तर वेगवेगळ्या समस्यांना आपण तोंड देत आहोत। तसं पाहिलं तर यावर्षी अतिशय कमी असं पावसाचं प्रमाण आहे, त्या कमी पावसाच्या प्रमाणा पावसाच्या कालखंडामध्ये आपलं पीक अतिशय जोमानं कसं उभं करायचं आणि आपल्या उत्पादनात कशी वाढ करायची हे या दोन बंधूंकडून आपण शिकलं पाहिजे। खरोखर जर पाहिलं आपण यांचे, आपण या ठिकाणी कांद्याचं रोप पाहिलं, त्यांचा सोयाबीनचा प्लॉट पाहिला, आज आपण त्यांच्या कपाशी या प्लॉटमध्ये उभे आहोत। सर्व पाहत असताना असं लक्षात आलं की अगदी काने कोपरे ज्याला म्हणतो आपण शेताचे, आणि असं नाही की हे पीक दुय्यम ते पीक एक नंबर असं काही नाही, सर्व पिकाला ते समान दर्जा देतात आणि सर्व पिकाची पाहणी केली असता लक्षात आलं की खरोखर शेती करत असताना यांचा जो मोलाचा सल्ला आहे तो पण आपण घेतला पाहिजे। यांची या ठिकाणी कपाशीमध्ये दोन वाहन आहेत, एक आहे मिडल आणि दुसरा आहे विक्रम। प्लांटेशन पाहिलं आपण तर 4x2 हे यांचं झाडातलं आणि ओळीतलं अंतर आहे। प्लांटेशन टाईम जो आहे तो 11 जूनला यांची लागवड केलेली आहे, आता पण त्यांनी 4 फवारणी केल्या आहेत आणि अतिशय सुंदर असा अप्रतिम प्लॉट आहे। आपण जेव्हा एखाद्या पिकाची निवड करतो त्यावेळेस 5 गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक आहे जमीन, दुसरं आहे वाण, जे पीक करणार आपण त्या पिकाचा वाण कोणता निवडतोय, तिसरं आहे खत व्यवस्थापन, चौथी गोष्ट आहे फवारणीचं वेळापत्रक, पाचवी गोष्ट आहे आपल्या पिकामध्ये जे पीक आपण करतोय त्या पिकामध्ये येणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा आपला ओळखता आला पाहिजे आणि ओळखून त्या ठिकाणी योग्य ती फवारणी आपण केली पाहिजे। कापसाचा विचार केला आपण तर कापसामध्ये मावा, तुडतुडा, फुलकिडे आणि पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव, रसोशी किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो। याच्यातल्या सर्वात जर नुकसानकारक किडे रसोचे किडे असेल ती असते थ्रिप्स, ज्याच्यामुळं पानांची पूर्ण खालची साईड अशी वरकडून ज्याला शेतकरी त्याला आपण नंतर लाल्या म्हणतात, लाल्या नसून ते थ्रिपचा प्रभाव झाल्यामुळं आज बरेच प्लॉट आपण पाहिले की ज्यांची आपला अवस्था पाहत नाही असं आहे। तर या ठिकाणी आपण त्यांचे बंधू आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। किरणजी नमस्कार। नमस्ते, तुमचा परिचय सांगा या ठिकाणी। माझं नाव किरण साहेबराव माळवदे, राहणार धोत्रे, मोबाईल नंबर 92 84 43 26 26। अच्छा, आता मला सांगा तुम्ही हे जे प्लॉट तुम्ही असा आणलेला आहे ह्याचं बी आणि खत व्यवस्थापन तुम्ही औषधाचं कोणाकडे केलं आतापर्यंत? मी मौनगिरी कृषी सेवा केंद्र त्यांच्या साल हो कोपरगाव। बरं, मौनगिरी कृषी आणि कोपरगाव आणि तुमचे गेले किती वर्षापासून संबंध? आमचे 7 वर्षापासून संबंध आहे। 7 वर्षापासून शेतीशी निगडीत जे काय असेल सगळे प्रश्न त्यांच्याकडे घेऊन जातो आम्ही, मौन कृषी त्यांच्या सल्ल्यानंच आतापर्यंत सगळं त्यांच्या सल्ल्याने मार्गदर्शन आवश्यक, कोणतं पण कांदे पण मका असू कपाशी असू सोयाबीन असू त्यांच्या सल्ल्यानं जे देतील ते बी योग्य मार्गदर्शन करतात आम्हाला, अचूक सल्ला देतात कोणतं खत व्यवस्थापन कधी करायचं, औषध कोणती फवारणी कधी करायची, त्यांच्या सल्ल्यानुसार निश्चित 100% वाढ होते। आता शेतकरी म्हणतात किंवा खूप खर्च होतो शेतीमध्ये, कपाशीला खूप खर्च येतो, तुमचं मत काय विषयावर? आपल्याला उत्पन्न जर घ्यायचं असलं तर खर्च करावाच लागणार आहे ना। बरं, आणि जेव्हा तुम्ही मनगुरीचे तंत्र वापरतात त्यांचं जे स्प्रे शेड्यूल असेल, फवारणी असेल किंवा खताचं व्यवस्थापन, त्यावेळेस तुम्हाला असं जाणवतं का किंवा कमी खर्चामध्ये उत्पन्न आपण आणतोय असं? नंतर खर्च वाढतो का तुम्हाला? नाही वाटत, बिलकुल नाही वाटत खर्च। बरं, अचूक मार्गदर्शन करतात ते, अचूक हा जे पाहिजे ते देतात देतात। बरं, आता मग हे जे प्लॉट तुम्ही असा एवढा सुंदर दिसत आहे आपला प्रतिम बरोबर, तर या प्लॉटची स्त्री आहे किंवा एवढा सुंदर प्लॉट आहे त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? आता प्रथमतः आम्ही मौनगुरी कृषी सेवालाच प्राधान्य देऊ शकतो।
मार्गदर्शक 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 है कोपरगाव तालुका असेल नगर जिल्हा असेल की महाराष्ट्र शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मौनगिरी कृषी औषधालयाचा सल्ला घ्यावा त्यांनी उत्पन्न काढायचं असलं तर। बरं, आपलं उत्पन्न काढत असताना आपण योग्य दुकानदाराची निवड करायला पाहिजे जसं आपल्या तालुक्यामध्ये आता तुम्ही कोणाची निवड केली आहे? मौनगिरी कृषी औषधालय यांच्याशी तुमचं उत्पन्न वाढत आहे। बरं, तर मी घुगे साहेब आणि महाजन साहेब यांनी आपल्या प्लॉटला भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो। धन्यवाद धन्यवाद। राजेंद्रजी तुम्ही आता तुमचा नाव सांगा शेतकऱ्यांना। माझं नाव राजेंद्र साहेबराव माळवदे, राहणार धोत्रा, तालुका कोपरगाव। परिसराच्या शेतकऱ्यांना अगदी थोड्या वाक्यात तुम्ही काय सांगा, शेतकऱ्यांनी शेती कशी केली पाहिजे? शेती कृषी सेवा केंद्रावाल्याच्या सल्ल्यानुसारच केलं पाहिजे। म्हणजे योग्य दुकानाची निवड केली पाहिजे? योग्य दुकान मौनगिरी कृषी सेवा केंद्र कोपरगाव, दीपक पाटील गव्हाळे यांच्या सल्ल्यानुसारच आपण शेती केली पाहिजे बरं, आता त्यांचं मौनगिरी कृषी केंद्राचं जे मार्गदर्शन आहे तुम्हाला याच्यावर तुम्ही 100% समाधानी आहात? समाधानी, 100% समाधानी आहे। अच्छा, धन्यवाद। शेतकरी बंधूंना आज आपण या दोन्ही बंधूंच्या वाणीतून आपण ऐकलेलं आहे की शेती करत असताना योग्य दुकानदाराची निवड करणं हे आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये किती महत्त्वाचं असतं। तर आपणही असंच आपल्या शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी असं वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन कृषी दीपक कोपरगाव, मौनगिरी कृषी कोपरगाव यांचं घेऊन त्या ठिकाणी ते दोन बंधू आकाश शेठ गव्हाळे पाटील व दीपक शेठ गव्हाळे पाटील आपल्या सेवेसाठी तत्पर कार्यरत आहेत। धन्यवाद।